राज्यात कायद्याचं राज्य आहे का असा प्रश्न उपस्थित व्हावा अशी गत नंदुरबार जिल्ह्यात अनुभवायला आली. एका आदिवासी मुलीवर बलात्कार झाला आणि पोलिसांनी फक्त विनयभंगाची तक्रार दाखल करून घेतली. काय आहे हा नेमका प्रकार पाहूयात ही बातमी. हा वाद नंदुरबार पोलीस अधीक्षक कार्यालयात सुरू आहे. सातपुड्याच्या डोंगर रांगांतल्या एका आदिवासी मुलीवर 16 जून रोजी बलात्कार झाला. मात्र पोलिसांनी फक्त विनयभंगाची फिर्याद घेतली. पीडितेनं वरिष्ठांकडे दाद मागितली पण तिथंही तिच्या वाट्याला उपेक्षा आली. मी ह्या बलात्कारचा हिचा जर सांगितलं ते तिकडं तर ते साहेबांनी चौकशी नाही केली होती आमचे. मी सगळं सांगितलं होतं तिकडं. बलात्काराची घटना घडली पण मसावत पोलीस स्टेशनला बलात्काराच्या गुन्हा न नोंदता साधा विनयभंगाचा गुन्हा दाखल करून घेतला. अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे, एस पी साहेबांनी आम्हाला 3 तास ते भेट दिली नाही पण जेव्हा ते भेटायला आले तेव्हा त्यांनी अत्यंत म्हणजे पीडितेसह सर्व जे लोक आले होते आई वडील किंवा नातेवाईक यांच्याशी असभ्य असं वर्तन केलं. सगळ्यात चीड आणणारा प्रकार म्हणजे काहीच झालं नाही अशा आविर्भावात पोलीस प्रशासन वागताय. एलसीबीचे एक महिला ऑफिसर यांचं या लगेचच स्टेटमेंट घेतील आणि पोलीस स्टेशनला त्याप्रमाणे त्यांची जी तक्रार आहे त्याप्रमाणे तो गुन्हा दाखल होईल. त्याप्रमाणे त्या मुलीचं स्टेटमेंट घेण्यात येऊन त्यामध्ये जी हकीकत समोर येईल त्याप्रमाणे फिर्याद दाखल करून घेण्यात येईल. संशयितांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करावा आणि संशयितांना वाचवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना सहआरोपी करण्यात यावं ही मागणी पीडित परिवाराची आहे. पीडितेच्या या संघर्षावरून आदिवासींकरता न्याय किती दुर्लभ आहे हेच अधोरेखित होत आहे. प्रशांत परदेशी, झी मीडिया, नंदुरबार.